खूप धमाकेदार कलेक्शन आणलेली आहे हँडवर्क असो किंवा बुटीक आयटम कलेक्शन कसो किंवा समजून घ्या की सिंपल अँड शोभर कलेक्शन असो सगळ्या टाईपच्या कलेक्शन आलेले आहेत कुर्तीमध्ये आपल्याकडे एकोणऐंशी रुपयांपासून कलेक्शनची सुरुवात होणार आहे आणि दोन ते तीन हजार रुपयापर्यंत कलेक्शन तुम्हाला भेटत मग सगळ्या कलेक्शन सेट वाईस घ्यावा लागेल शिवराय कसे आहात आपण मी आपली कनक परत एकदा स्वागत आहे सुरतचा सर्वात मोठा मॅन्युफॅक्चर फॅक्टरी अजमेरा मध्ये मित्रांनो आजची काय व्हरायटी म्हणताय का अहो मित्रांनो आज व्हरायटी मिळणार आहे कुर्तीज मध्ये खूप धमाकेदार कलेक्शन आणलेली आहे हँडवर्क असो किंवा बुटीक आयटम कलेक्शन कसो किंवा समजून घ्या की सिम्पल अँड शोभर कलेक्शन असो सगळ्या टाईपच्या कलेक्शन आलेले आहेत फक्त तुम्हाला करायचं काय माहिती का व्हिडिओ स्किप न करता कंटिन्युअसली आहे आणि व्हिडिओमध्ये मी काय काय बोलणार आहे ते सुद्धा तुम्हाला ऐकायचं आहे आणि तुम्ही काय करता माहिती का मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे नाही ऐकत आणि काय करता स्किप करता आणि तेच क्वेश्चन मला कमेंट सेक्शन मध्ये विचारता की मॅम कम कशा म्हणजे सिवडी आपल्याकडे आहे की नाही आणि कितीपर्यंत आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकता आमच्या आम्ही या सिटीमध्ये राहतो या विलेजमध्ये राहतो का पार्सल आमच्याकडे येईल का तर मित्रांनो नक्कीच येईल तुमच्याकडे पार्सल ट्रान्सपोर्टेशन बद्दल आपण पहिला बोलूया ठीक आहे फर्स्ट ऑफ ऑल आम्ही नव्याने बिझनेस सुरुवात करायचा आहे आम्हाला आणि आम्ही या खेडेगावमध्ये राहतो ठीक आहे कुठला ते खेडेगाव एक्स वाय झेड आपण नाव घेऊया आणि फर्स्ट टाइम बिझनेस करताय ट्रान्सपोर्टेशन असो किंवा कुरिअर असो काहीच नॉलेज नाही की बाबा कसं ऑर्डर करायचं तर मित्रांनो नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती तुम्हाला काय करायचंय व्हॉट्सअप करायचं सर्वप्रथम आणि तुम्ही कुठल्या सिटीमध्ये राहता त्या सिटीचं नाव सांगा ओके नाही जर आम्हाला माहित असेल की बाबा या सिटीमध्ये पार्सल जातं तर आम्ही तुम्हाला कन्फर्मली सांगून देऊ जर आम्ही पण जर तुमचं गावाचं नाव नवीन नवीन ऐकलं मग आम्ही काय करतो तुमच्याकडून पिनकोड मागून घेतो ठीक आहे पिनकोड मागून घेऊन आमचं एक वेबसाईट असते एक ऑफिशियल वेबसाईट आहे आपल्याकडे त्या वेबसाईटमध्ये आम्ही चेक करतो की बाबा या एरियामध्ये ट्रान्सपोर्टेशनची सर्व्हिस आहे की नाही आहे जर आम्ही आहे तर आम्ही तुम्हाला सांगून देऊ की बाबा तुमच्या सिटीमध्ये तुमच्या या एरियामध्ये ट्रान्सपोर्टेशनचं ऑफिस आहे आणि तिथं तिथे तुमचा पार्सल भेटून जाईल जर तुमच्या एरियामध्ये कुठलाही ट्रान्सपोर्टेशन नाही आहे तर तुम्ही काय करू शकता की बाबा ट्रान्सपोर्टेशन तर नाही आहे मालच नाही येऊ शकत तर आम्ही बिझनेस सुरुवात कसा करायचा मित्रांनो निराशा नका हो तुमच्या कोणीतर फॅमिली फ्रेंड्समध्ये किंवा तुमचे कोणीतर तुमची फॅमिली वगैरे असेल तुमचा भाऊ दादा वहिनी वटेवर कोणी पण जर तुमच्या फॅमिलीपैकी असेल तर तुम्ही त्यांच्या घरचा ऍड्रेस द्या किंवा त्यांच्या पिन पिनकोड द्या आम्ही तिथे चेक करू जर तिथे ओके असेल तर तुम्ही तिथे पार्सल मागवून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही जो आहे तो आपल्या सिटीला तुम्ही घेऊन जाऊ शकता हो की नाही तर असं प्रक्रिया पण तुम्ही जो आहे तो करू शकता आणि मित्रांनो एक गोष्ट काय माहिती का आपल्याकडे ना कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाहीये परत एकदा क्लिअर करते आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी नाही कारण की आपण ट्रान्सपोर्टेशनचं काम करतो ट्रान्सपोर्टेशन मध्ये कसं आहे मिनिमम आपल्याला वीस ते तीस हजार पार्सल ठेवणं गरजेचं आहे आणि या ट्रान्सपोर्टेशन मध्ये कसं आहे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल आपलं जर अमाऊंट तुम्ही क्लिअर करताना प्री प्रीपेड अमाऊंट जर तुम्ही करताना त्याचं इन्व्हॉइस बिल आम्हाला बनवावं लागतं आणि ते इन्व्हेस्ट बिल आम्हाला ट्रान्सपोर्टेशन मध्ये काय करावं लागतं जमा करावं लागतं तर ता त्याच्यामुळे काय की तुम्हाला इन्व्हेस्ट बिल जर बनवायचं असेल तर तुम्हाला मिनिमम जो आहे आप आपल्याकडे अमाऊंट करणं गरजेचं आहे आपल्या विथ जीएसटी नंबर सोबत तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे तुमचा जीएसटी नंबर असेल तर तुम्ही जीएसटी नंबर सोबत परचेस करू शकता जर तुमचा जीएसटी नंबर नाहीये आणि तुम्ही अजूनपर्यंत जीएसटी नाही काढलेत तरीही तुम्ही बिझनेस सुरुवात करू शकता आणि आता काही क्वेश्चन अशी आहेत मित्रांनो की आमचा तर जीएसटी नाही आहे मॅडम आम्ही बिझनेस सुरुवात नाही करू शकत का अहो तसं काही नाहीये जर तुमचा जीएसटी नंबर नसेल तरीही तुम्ही तुमचा बिझनेस सुरुवात करू शकता पण विचार करा की जसं जसं तुम्ही या मध्ये सक्सेसफुल व्हाल ना तसं तसं तुम्ही पुढे जीएसटी नंबर काढायचा प्रयत्न करा कारण की जीएसटी काढलात ना तर ते तुमचाही फायदा आहे म्हणजे जीएसटी मध्ये काय फायदा आहे काही लोकांना जीएसटी बद्दल काहीच नॉलेज नसते की बाबा जीएसटी का जी आहे काय आणि गव्हर्नमेंटने जीएसटी लावलं कशाला प्रत्येक वस्तूवरती जीएसटी आहे ते तुम्हाला सगळ्यालाच माहित आहे ते भलेही कपडा असो भाजीपाला असो कुठ्यावरती असो प्रत्येक ह्याच्यावरती जो जीएसटी कंपल्सरी आहे जो आपल्या गव्हर्नमेंटने लागू केलेला आहे आणि जीएसटी नंबर कशामुळे घ्यायचं असतं माहिती का मित्रांनो जेव्हा पण तुम्ही आमच्याकडे जीएसटी घेताना म्हणजे आमच्या इथे कसं आहे प्रत्येक वरती म्हणलं तर असं म्हणायला हरकत नाही तुमचा जो टोटल अमाऊंट राहील ना तुमच्या टोटल अमाऊंटवरती वरती पर्सेंट जीएसटी लागेल हे आपल्या आपल्या मुंबईतच नाही ते ऑल ओव्हर कंट्रीमध्ये असो किंवा सुरतमध्ये असो जेव्हाही तुम्ही कुठल्या तर टेक्स्टाईल मार्केटमध्ये कुठल्याही वस्तू तुम्ही परचेस करता कुठल्याही वस्तू म्हणलं तर जस्ट लाइक तुम्ही समजून घ्या की ती वस्तू हजार रुपयाच्या आत असायला पाहिजे हजार रुपयाच्या आत मध्ये जेही वस्तू तुम्ही परचेस कराल ना टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुम्हाला फाय पर्सेंट जीएसटी बसेल जर तुम्ही तीच वस्तू हजाराच्या वरती गेला तर काहीमध्ये तुम्हाला बारा पर्सेंट असेल काहीमध्ये तुम्हाला सात पर्सेंट असेल ते अकॉर्डिंग आहे की तुम्ही काय परचेस करता त्याच्यावर डिपेंड आहे जसं की समजून घ्या की कुठला लेहंगा घेतलात तुम्ही आणि ते प्राईस आहे बार हजार किंवा सतरा हजार त्याच्यामध्ये तुम्हाला सतरा पर्सेंट जीएसटी जो आहे तो भरावा लागेल तर अशी एक जीएसटी असतात मित्रांनो हे जीएसटी बद्दल जो आहे ते तुम्हाला संपूर्ण माहिती घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आता स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे म्हणून मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवता दाखवता आज मी तुम्हाला जीएसटी बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे ह्याची एक पण काय करू एक स्पेसिफिकली व्हिडिओ बनवते मी की जीएसटी नंबर काय इम्पॉर्टंट आहे आणि या जीएसटी मध्ये तुम्हाला काय फायदा मिळणार आहे तर मित्रांनो जर जीएसटी नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही तसंही बिझनेस सुरुवात करू शकता पण खात्री घ्या की जीएसटी झालं तर तुम्हालाच फायदा आहे तर मित्रांनो कलेक्शन कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आज मला तुमचा हेतू ह्याच होता की बाबा मला थोडंसं तुम्हाला बद्दल माहिती द्यायचं होता आणि जीएसटी बद्दल नॉलेज द्यायचं होतं तर चला आय होप मी तुम्हाला दिले असेल ह्याचा फायदा काय आहे काय नाही आहे हे तर आपण पुढच्या मध्ये नक्की जाणून घेऊया कुर्तीमध्ये आपल्याकडे एकोणऐंशी रुपयांपासून कलेक्शनची सुरुवात होणार आहे आणि दोन ते तीन हजार रुपयापर्यंत कलेक्शन तुम्हाला भेटतात मग सगळ्या कलेक्शन सेट वाईज घ्यावं लागेल आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण ट्रान्सपोर्टेशन करतो फक्त इंडियामध्येच नाही आपण आउट ऑफ कंट्रीमध्येही जो आहे तो माल जो आहे तो एक्सपोर्ट करतो हो की नाही तर कसा वाटला कलेक्शन नक्कीच मला कॉमेंट मध्ये सांगा अशा धमाकेदार व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा तर त्याला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय